गांधीनगर येथील वसाहत रुग्णालय गांधीनगर हे आठ ते दहा गावच्या गोरगरीब जनतेला मोफत उपचार मिळण्याचं ठिकाण पण या वसाहत रुग्णालयामध्ये ब्लड प्रेशरच्या गोळ्या रुग्णांना वेळेवर मिळत नाहीत एखादा रुग्ण औषधा वाचून चक्कर येऊन पडला तर त्यास जबाबदार कोण खोकल्याचे औषधही रुग्णांना मिळकत नाही काही डॉक्टर व नर्स हे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना उद्धट बोलून बाहेर काढण्याचे अनेक प्रकार रुग्णालयात घडतात अध्यक्षक वेळेत त्यांचा वचक नर्स यांच्यावर राहिलेला नाही अशी रुग्णांची तक्रार आहे गरीब रुग्णांचा हा दवाखाना आहे येथे जर गरीब रुग्णांवर उपचार होत नसतील तर दवाखान्याचा उपयोग काय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयातून जाऊन रुग्णांवर वेळेत उपचार होतात का कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे रुग्णालयात स्वच्छता आहे का औषध साठा पुरेसा आहे का अशा अनेक बाबी तपासण्यासाठी शिवसैनिकांनी आपल्या भागातील सरकारी दवाखान्यांमध्ये जाऊन तपासणी करावी असे आदेश दिले आहेत त्या आदेशाच्या अनुषंगाने करवीर शिवसेनेच्या वतीने वसाहत रुग्णालय गांधीनगर येथे पाहणी करण्यात आली व रुग्णा व रुग्णांवर औषधोपचार करताना हायगाई केली जाऊ नये गोरगरीब जनतेवर तात्काळ उपचार करावेत व रुग्णांना सन्माननीय वागणूक मिळावी अशी मागणी करत वैद्यकीय अध्यक्षकांना भेटून समस्यांबाबत निवेदन देण्यात आलं व येथून पुढे रुग्णांना औषधोपचार विणा पाठवू नये सर्व येणाऱ्या रुग्णांवर चांगल्या पद्धतीने उपचार करण्यात यावेत अशी मागणी करवीर शिवसेनेच्या वतीने करण्यात आली या मागणीचं निवेदन करवीर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने विद्या पॉल वैद्यकीय अध्यक्षक वसाहत रुग्णालय गांधीनगर यांना देण्यात आले यावेळी वैद्यकीय अध्यक्षक पॉल बोलताना म्हणाले कोणत्याही रुग्णांची गैरसोय होणार नाही व त्यावर वेळेत व योग्य उपचार करू असे आश्वासन शिष्टमंडळांना दिले यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगले युवासेना तालुका प्रमुख योगेश लोहार उपतालुका प्रमुख राहुल गु गिरुले फेरीवाला संघटनेचे प्रमुख बाळासाहेब नलवडे दीपक पोपटाणी दीपक धिंग संजय काळगुळ संजय काळुगडे शिवाजी लोहार नागेश शिरवाटे सुनील पारपाणी विरेंद्र भोपळे शंकर चंदवाणी सागर माणे राजू जाधव शहानवाज जमादार जितू चावला किशोर कामरा आबा जाधव मनोज कुरळे आदी उपस्थित होते गांधीनगर प्रतिनिधी मराठी एस न्यूज